आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापकाची आत्महत्या, गाव बंद ठेवून नोंदवला निषेध. कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथील रहिवाशी व वंदूर येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विष्णू दादू मोरे यांनी काल आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शाळेतील मुतारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं केलं आहे, वाळू विटा खराब वापरल्या व स्लॅबची उंची कमी केली आहे. तुम्ही भ्रष्टाचार केला आहे, हे प्रकरण मिटवायचं असेल तर 1,00,000 रुपये द्या, नाहीतर वर्तमानपत्रात व लोकल केबलला बातमी देऊन बदनामी करतो. तसेच तुमच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधकात्मक कायद्याअंतर्गत केस टाकतो, असा त्रास मुख्याध्यापक विष्णू मोरे यांना वंदूर येथील 5 जण देत होते. या त्रासाला कंटाळून विष्णू मोरे यांनी सिद्धनेरले येथे राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद केलं आहे. पोलिसांकडून अमर मनोहर आवळे, दयानंद आकोबा कांबळे, अनिल मनोहर कांबळे, उत्तम देवाप्पा कांबळे, अमर युवराज कांबळे यांच्या विरुद्ध कलम 306, 384, 506, 3493 गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान कागल पोलिसांचे एक पथक संशयितांना आणण्यासाठी वंदूर येथे गेलं होतं, मात्र सदर संशयित पोलिसांना मिळून आले नाहीत, ते फरारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार नासिर खान पठाण करीत आहेत. या घटनेसंदर्भात वंदूर बंदची हाक देण्यात आली आहे. जाहीर निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी वंदूर शाळेत जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. महानकर न्यूज साठी वंदूरहून राजेंद्र पाटील वंदूरकर.